था तिन तिन ता तकिट 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 धा धात्रक धिकिट धात्रक धिकिट था क्रिधा तिट धात्रक धिकिट दिट 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 धात्रक धिक दिट था 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 दिट 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 धात्रक धिकिट था ता था दिट 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 धात्रक धिकिट था ता था दिट 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 धात्रक धिकिट था ता क्या बात है. Hi, this is Shruti Porwal and you're watching Dua Creates. Please do like, share and subscribe to our channel and hit the bell icon to never miss an update. Are you a spiritual person? Oh, I am. Will you please elaborate? I'm a one typical Maharashtrian mulgi. And my home is also dharmic karya khup hotat astat. उत्सव वगैरे सगळं आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात चालू असतं. तर माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे माझ्यासाठी ते खूप डिरेक्ट इंटरप्रिटेशन आहे, खूप डिरेक्ट आहे माझ्यासाठी. मी देवाला माझा देवावर खूप विश्वास आहे आणि देव आहे आणि तो विश्वास हा खूप ब्लाइंड नाही आहे पण तो विश्वास आहे कारण मला असे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा जसं आपण म्हणतो सायन्स आहेत, सायन्स मिळतात की मला तो एक फेथ आहे की आहे. देर इज अन एनर्जी अराउंड मी, देर इज अन एनर्जी स्टँडिंग राईट बिहाइंड मी. सो त्या अनुषंगाने मला देवाशी बोलायला आवडतं, मला त्यांच्या समोर बसून मेडिटेट करायला आवडतं. सो मे बी असं नाही होणार की माझी पर्सनॅलिटी अशी नाही आहे की मी रोज साखर केलं तर चांगलंच आहे, सातत्याने तो श्लोक त्या वेळेला म्हटलाच पाहिजे. पण म्हणजे तो प्रयत्न तर नक्कीच असतो कारण त्याचे फायदे अफाट आहेत. पण एखाद्या वेळी असं वाटलं ना की मला ह्याचं उत्तर मिळत नाही, मला एका गोष्टीचं उत्तर मिळत नाही आहे, तर आपण शांत एका मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन जरी ते कॉलिंग असतं ना की ते कनेक्ट झालं ना, दॅट इज इनफ फॉर मी आणि ते मी करते. मी खूप सोपं उदाहरण देऊन सांगू तर मी मठात जाते स्वामींच्या. यू बिलीव्ह इन स्वामी? हो. तर म्हणजे हे ऑब्झर्वेशन मी ओव्हर द टाईम केलं की आणि मी एकटीच जाते, मुद्दामून एकटी जाते. मी मठात गेल्यानंतर द मोमेंट आय एंटर देअर मला सम हाऊ मला कोणाशी बोलावंसं वाटत नाही. मला म्हणजे असं नाही की मला बोलायचं नाही आहे पण आत्ता बोलावंसं वाटत नाही आहे कोणाशी किंवा आजूबाजूला जे घडतं आहे ते बघावंसं वाटत नाही आहे. माझं खूप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये माझं पूर्ण लक्ष एकाग्रित होतं आणि सो ते एक आहे. आणि देर इज ऑलवेज अ कॉन्व्हर्सेशन विथ हिम. आणि इफ यू आस्क की ते मी माझ्या आर्टशी कसं रिलेट करते तर इट इज ॲज सिम्पल ॲज स्टेजवर जेव्हा आपण परफॉर्म करतो तेव्हा विंगेत काय जेव्हा कॉन्सन्ट्रेशन लागतं ना तेव्हा विंगेत काय चालू आहे ह्याच्याकडे आर्टिस्टचं कधीच लक्ष नसतं. इट इज ॲज गुड ॲज द ऑडियन्सशी कनेक्ट करणं, इट्स जस्ट यू अँड द ऑडियन्स ॲट दॅट टाईम, इट्स युअर मोमेंट. सो ती स्पिरिच्युअलिटी एक तो एक अँगल आहे माझ्या स्पिरिच्युअलिटीचा. आणि जेवढे एक्सपिरियन्सेस मी करू पाहते माझ्या आयुष्यात तेवढी माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी एक एनर्जी म्हणून पण माझी साथ देते. आणि असे अनेक अनुभव आहेत मला अनुभव आलेत माझ्या आयुष्यात की जिथे मला त्या एनर्जीने सांगितलं आहे की आहे मी किंवा मला ती एनर्जी फील झाली आहे. आणि मे बी असंही कारण असू शकतं की बिकॉज मेडिटेशनमुळे ते तुम्हाला फील होतं. कधी कधी असं होतं बघ की एखाद्या रूममध्ये आपण बसलो आहे, कधी कधी कोणाच्या घरी गेल्यावर आपोआप आपल्याला शांत वाटतं. आय डोंट नो फॉर सम रिझन खूप असंही वाटतं की ओ खूप शांत आहे इकडे, खूप शांत आहे. तसं मला मठात गेलं आणि कधी कधी काही काही घरामध्ये असंही वाटतं की हे कुछ तो गडबड आहे. एकतर आत्ता भांडण तरी झालं दुपारी, काहीतरी गडबड आहे इकडे. द एनर्जी दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग द एनर्जी. सो ऑडिटोरियम सो सेम
पॅरल आपण गाठे ऑडिटोरियममध्ये गेल्यावर आय एम अ व्हेरी डिफरंट. सो कधी कधी ना जेव्हा आम्ही घरचे एकत्र बाहेर जातो ना, आम्ही आत्ता मध्ये देवीला गेलेलो, तेव्हा मग मला कॉन्शियसली घरच्यांना सांगायला लागतं की मे बी असं होऊ शकतं की आपण तिकडे गेल्यावर मी तुमच्याशी नाही बोलणार. दॅट डझंट मीन की मला तुम्हाला इग्नोर करायचं आहे किंवा हे, पण आय डोंट फील लाईक टॉकिंग. आणि सिमिलरली ऑडिटोरियममध्ये तू माझ्याबरोबर ऑडिटोरियममध्ये बाहेरपर्यंत ये आणि आत आय एम अ डिफरंट पर्सन, ऑटोमॅटिकली आय एम अ डिफरंट पर्सन. आय डोंट नो हाऊ, आय डोंट नो कसं होतं ते, पण आय एम जस्ट लॉस्ट इन माय ड्रीम वर्ल्ड. आणि और ड्रीम वर्ल्डपेक्षा पण मेडिटेटिव्ह स्टेट त्याला जास्ती म्हणू शकतो. आणि स्टेजवर गेल्यावर तर मला नाही दिसत काही किंवा मला बघायचं पण नसतं. सो म्हणजे जे आपण एनर्जीबद्दल बोलतो आहे ना, आणि बिकॉज तुझा प्रश्न हा पॅरलल टू आर्ट आणि लेट्स से परफॉर्मिंग किंवा टीचिंगच्या बाबतीत असं पण म्हटलं, तर मला असं वाटतं की एखादा परफॉर्मन्स देण्यासाठी जेव्हा आपण आपल्याला फोकस लागतो किंवा का म्हणतात की कलाकार हा खूप इंटरनल असतो, कारण ती एनर्जी प्रत्येकाची वेगळी असते. माझ्यासाठी एनर्जीची डेफिनेशन ही आहे, आपल्यासाठी वेगळी असेल, एखाद्या वेगळ्या आर्टिस्टसाठी वेगळी असेल. तिला माझ्यासाठी एनर्जी एक्सटर्नल आहे, मला ती फील होते. एखाद्या आर्टिस्टसाठी एनर्जी इज विद इन. सो आर्टशी ते जोडताना ती एनर्जी स्वतःची शोधणं खूप मत, आणि दॅट हेल्प्स अ लॉट. दॅट हेल्प्स अ लॉट जेव्हा तुम्ही हरवलेले असतात, जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात, जेव्हा तुम्हाला उत्तरं मिळालेली असतात, ज्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं असतं, तुम्ही कोणाला थँक्यू म्हणणार? ती एनर्जी शोधायला पाहिजे. ती एनर्जी मिळाल्यावर ते त्याला त्याच्याशी कम्फर्ट गाठा, इट विल टेक यू प्लेसेस. सो आर्टिस्ट म्हणून मला इट हेल्प्स अ लॉट, दॅट एनर्जी, दॅट स्पिरिच्युअलिटी, दॅट फेथ, दॅट होप. देर आर व्हेरी यंग स्टुडंट्स अराउंड अस जे आत्ता आर्टमध्ये येत आहेत किंवा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, अँड दे हॅव टू मॅनेज देअर फायनान्सेस ॲज वेल. सो ॲज अ सिनियर डान्सर ऑर अ टीचर, तू त्यांना काय सांगशील की हाऊ शुड दे मॅनेज देअर फायनान्सेस? म्हणजे मुलंच नाही, माझी स्टेट अशी की आय हॅव टू मॅनेज माय फायनान्सेस. सो पण मला एक्सपेरिमेंट्स करायला खूप आवडतात, जसं आपलं मगाशी पण बोलणं झालं. त्यामुळे सी, आर्टिस्ट टेक्स टाईम टू अर्न, इट टेक्स टाईम टू अर्न डेफिनेटली. पण म्हणून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं असं मला वाटतं. इन व्हॉट सेन्स? आय एक्सप्लेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे दिस इज फॉर मी, आय अप्लाय दिस. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर की लहान मुलांना कसं सांगशील की आय अर्न 5 रुपीज, लहान मुलांसाठी आई बाबांनी 5 रुपये पॉकेट मनी दिली. आणि बिकॉज माझ्यासाठी कथक खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? किंवा मुलांसाठी जर दॅट स्टुडंट तेवढी इंटरेस्टेड असली, तर मी काय करते की आता 5 रुपयाचं डिवाईड करा, 1 रुपये सेव्हिंग्समध्ये गेले, 1 रुपयाचं तुम्ही काय बेसिक तुमचे नेसेसिटीज, टूथब्रश वगैरे आता घ्यायला लागतं, ते सगळं घेतलं, तर बाकीचे जे 3 रुपये आहेत, आता तुम्हाला हॉबी तुमची ट्रॅव्हलिंग पण आहे, स्पेंड युअर 1 रुपी ऑन ट्रॅव्हलिंग. मग आता एक आहे बाहेरचं, तुम्ही जे फ्रेंड्स बरोबर, मी असं नाही म्हणत की दॅट इज रॉंग, फाइंड युअर ओन बॉक्सेस. माझ्यासाठी एक पार्ट असतो जिकडे मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन कॉफी, डिनर, मज्जा वगैरे, तो एक पार्ट आहे. आणि एक पार्ट आहे की इमर्जन्सी, असे जर फॉर एक्झाम्पल डिवाईड केले 5 रुपये, तर मग आता माझा परफॉर्मन्स आला, सेव्हिंग्स तर मी नाही देऊ शकत, मला गरजा माझ्या पूर्ण करायच्या आहेत, मला टूथपेस्ट घ्यायची आहे, तर मी ब्रश कशी करू? त्याच्यानंतर मी काय म्हटलं, मग हॉबी ट्रॅव्हलिंग नाही यार, माझ्या बकेट लिस्टवर होतं, मला यावर्षी जायचंच आहे पॉंडिचेरीला. उरलं काय? मे बी डिनर नका करू, यूज दॅट 1 रुपी इन युअर परफॉर्मन्स. 1 रुपी इज जस्ट अन एक्झाम्पल ऑफ दॅट. किंवा सांगा स्वतःला, पुढच्या वर्षी मी जाईन ट्रॅव्हलला, यूज दॅट, कुठला तरी एक बॉक्सचा 1 रुपी काढा आणि यूज इट इन युअर परफॉर्मन्स. मे बी दॅट इज अ वे दॅट यू कॅन हँडल युअर फायनान्सेस ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. आणि मी तेच करते.
मग मी जानेवारीमध्ये, आता मित्रमैत्रिणींचे प्लॅन्स तुला माहिती आहेत की ऑन अँड ऑफ चालूच असतात, जानेवारीमध्ये मी नाही गेले फ्रेंड्सबरोबर. फेब्रुवारी पण मग जानेवारीमध्ये मे बी मी ट्रॅव्हलिंग केलं फ्रेंड्सबरोबर नाही गेले. फेब्रुवारीमध्ये ट्रॅव्हल नाही केलं, फ्रेंड्सबरोबर गेले. मग अगदीच असे यू नीड टू फाइंड युअर की कुठला बॉक्स, जसं म्हणलंय सॅक्रिफाईस कॉम्प्लेक्स, कुठला बॉक्स तुम्ही ओपन करायला तयार आहात. सगळं इंटरकनेक्टेड आहे, सगळं इंटरकनेक्टेड आहे. सो यू हॅव टू फाइंड, तुम्ही असं हे नाही करू शकत की हे, अँड आय नो इट्स एक्सपेन्सिव्ह, पण तुमची हॉबी तुम्ही चूज केली आहेत ना, जिद्द तुमची आहे ना, फाइंड युअर वेज. वाव यार ईश्वरी, हॅव यू लर्न अदर डान्स फॉर्म्स ऑर आर्ट फॉर्म्स एज वेल? हो, माझी सुरुवात खरं मी 5 वर्षाची होते तेव्हा आईनी फ्री स्टाईल डान्स क्लासमध्ये मला एनरोल केलेलं. खूपच म्हणजे 5 वर्षाचा साईज होता माझा. आणि कथक मी 7 वर्षाची असताना सुरू केलं आणि तेव्हापासून कथकच कंटिन्यू आहे. पण मला आठवते की कॉलेजमध्ये गेल्यावर फेस्ट्स असतात, मध्ये मला सालसा आणि बचाटाने खूप फॅसिनेट केलेलं. सो मी 11वीत असताना मी एक छोटासा बिगिनर्स कोर्स केला आहे सालसा बचाटाचा. त्याच्यानंतर मध्ये मला, म्हणजे मला मध्ये मध्ये ना एक दोन आर्ट मध्ये, जसे जे आर्ट फॉर्म्स मला आवडतात ना ते असे मध्येच पीप इन करतात, ते फॅसिनेट करतात मला, बघ 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 विल यू बी फ्रेंड्स विथ मी. सो मध्ये मी एरियल शिकायला सुरू केलेलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना फोक होतं, त्याच्यानंतर सेमी क्लासिकल आपण करत असतो. आणि बॉलिवूड असं मी नाही कधी केलं, त्यामुळे हे काही स्टाईल्स मी हे केलं. पण तुला खरं सांगू तर म्हणजे एरियल करताना माझे जे इन्स्ट्रक्टर होते ते मला म्हणाले की ते खूप कथक अंग दिसून येत आहे. ओके, तर त्यामुळे मला ते खूप असं हे झालं की आपण आवड म्हणून शिकूया, हॉबी सॅटिस्फाय करायला आपण शिकूया किंवा इंटरेस्टिंग वाटते म्हणून शिकूया. पण आणि ऑल्सो म्हणजे इट्स व्हेरी सरप्राइझिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे की मी एरियलचा क्लास लावला आणि मी एरियल जेव्हा शिकायला सुरू केलं तेव्हा असं कथक मी खूप पॉझेसिव्हनेस दाखवला आणि इट जस्ट ब्रॉट मी बॅक की नाही मी आहे. आणि काय झालेलं एक्झॅक्टली, म्हणजे मला खूप असं, म्हणजे मी एरियल क्लास करून झाल्यानंतर मला असं आय डोंट नो व्हॉट आय फेल्ट, मग मी खूप घुंगरू बांधून मी नाही नाही कथक कथक असं माझं आपोआप झालं की द मोर आय एम अट्रॅक्टेड टू हिम द मोर दे आर इट इज ऑल्सो कॉलिंग मी बॅक की नाही ईश्वरी कथक आहे आपला. आणि परत मी इन्स्ट्रक्टरने म्हटलं की ये कथक जैसा हो रहा है दॅट इज रॉंग. मला वाटतं की म्हणजे इंटरेस्ट आहे, हॉबी आहे म्हणून परसिव्ह करणं वेगळी गोष्ट आहे. पण देन आय मेड अ कॉन्शियस एफर्ट की आपण शिकूया, पण जर पुढे न्यायचं आहे ना तर मग दोन वेगळे बॉक्सेस करता आले पाहिजेत, कथकला कथक, एरियलला एरियल, विच आय डोंट थिंक विल हॅपन विथ मी, विच मला फोकस माझा नाही शिफ्ट करायचा आहे. त्यामुळे जस्ट मज्जा म्हणून किंवा जस्ट एक हॉबी क्लास म्हणून मी बाकीचे स्टाईल्स शिकते, पण आहे कथकच आहे, कथकच आहे. पण मला बघायला खूप आवडतं, मला बॅले बघायला खूप आवडतं, मला कंटेम्पररी खूप आवडतं, मला प्रत्येक स्टाईल्सचं एसेन्स स्टडी करायला खूप आवडतं. मे बी तो क्लासिकल शिकताना पण आणि आता शिकवताना पण फायदेशीर ठरू शकतं, बाकीच्या गोष्टी माहिती असणं किंवा स्वतःने एक्सपिरियन्स करणं सुद्धा. नक्कीच नक्कीच, म्हणजे आता ॲज अ कथक डान्सर म्हणून एक दोन प्रोजेक्ट्स असेही येतात जिथे मे बी जस्ट डान्स बसवायचा आहे, किंवा एखादा अशी कोरिओग्राफी येते तुम्हाला की लाईफ थ्रोज सरप्राइजेस ॲट यू. एक अशी कोरिओग्राफी येते जिथे तुम्हाला खाली डान्स आहे पण वर एरियल परफॉर्मर्स परफॉर्म करतात, ते कोरिओग्राफ करा. सो अनलेस अँड अंटील आय हॅव टॅप्ड एरियल इन माय ब्रेन मी कोरिओग्राफ कसं करू ते. सो म्हणून तर असं म्हणतात ना की ओपन ठेवा, म्युझिक ऐका, डान्स फॉर्म्स शिका. हां, यू कॅन ऑलवेज ड्रॉ युअर ओन बॉक्स इन युअर ओन बाउंड्री, यू नीड टू मेक डिसिजन्स फॉर युअर सेल्फ. पण बघायला शिकायला इंटरेस्ट डेव्हलप करा असं, दॅट इज ऑलवेज गुड. ईश्वरी, तुला जेव्हा प्रोजेक्ट्स येतात, ऑफर होतात,
तेव्हा कुठल्या म्हणजे व्हरायटी काय असते प्रोजेक्टची, आणि तू कथक डान्सर आहेस, सो कुठल्या कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत येणं? हा पण एक सेक्शन आहे जो मला एक्सप्लोर करायला खूप आवडतो. म्हणजे व्हरायटी नक्कीच जास्त, म्हणजे का म्हणतात की डान्सर्स किंवा आर्टिस्टची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं किंवा जे सिनियर्स आहेत त्यांची ऑलरेडी डेव्हलप्ड असते किंवा एक कॉन्शियस एफर्ट घ्यावा लागतो पर्सनॅलिटी डेव्हलप करायला. कारण जेव्हा असे प्रोजेक्ट्सला आपण ओपन होतो किंवा प्रोजेक्ट्स येतात आपण हे करतो तेव्हा इतकी व्हरायटी असते. आता फॉर एक्झाम्पल परफॉर्मन्सेस तर आहेतच, टीचिंग आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज आहेत, सो त्याच्यावर त्याचाही एक अभ्यास करावा लागतो. हाऊ आर यू गोइंग टू स्पीक, तुम्ही काय घालणार आहात, तुम्ही कसं बोलणार आहात, त्या गोष्टी आहेत. हल्ली टेडेक्स टॉक पण आहे आणि तिकडे मस्त क्लासिकल डान्सर्सचे पण बरेच टॉक्स आहेत अवेलेबल ऑनलाईन. सो ते एक आहे. वर्कशॉप्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर हल्ली असं पण निघालं आहे की स्टुडिओ कल्चरमध्ये आर्टिस्टना फक्त एका दिवसासाठी गेस्ट क्लास का असं काहीतरी त्याचं नाव, गेस्ट क्लाससाठी बोलवतात. सो त्यांचं वेगळं प्रॉपर क्लास चालू असतो, तर एक गेस्ट क्लास असतो तिकडे जाऊन शिकणं. मग तिकडे मुलं वेगळी आहेत, एका तासात त्यांना रमवायचं आहे, शिकवायचं आहे, करून घ्यायचं आहे, आणि जाताना तो एक एसेन्स देऊन जायचं आहे, त्यांना बोर नाही झालं पाहिजे. इंट्रोडक्शन बेसिकली. सो तुला कळतं की किती व्हरायटीमध्ये तयार राहणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता एक दिवस माझा असा होता की मी तो माझ्या डायरीत पण लिहून ठेवला आहे की सकाळी उठले, माझी प्रॅक्टिस केली, रियाज केला, तेव्हा मी माझी होते. मग मी गेले रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, माझ्या स्टुडंटचा एक ट्रॅक रेकॉर्ड करायचा होता, मग तिथे रेकॉर्डिंग केलं. सो ते एक वेगळा पर्स्पेक्टिव, वेगळा व्ह्यू मिळाला. मग दुपारी आले, मग एक स्पॉटीफायवर एक इंटरव्ह्यू होता, मला फक्त व्हॉइस द्यायचा होता आणि असं कॉलवर तो मी रेकॉर्ड करणार होतो. सो त्याच्यासाठी आय वॉज अ डिफरंट पर्सन, म्हणजे सेम पर्सन मे बी, बट तयारी वेगळी होती त्याची. त्याच्यानंतर दुपारी क्लास होता, मग एक टाई झोन घ्यावा लागतो मध्येच. त्याच्यानंतर संध्याकाळी माझी रिहर्सल होती, मग तो एक डान्सर झोन घ्यावा लागतो. तिथे टाई झोन नाही चालणार किंवा टाई झोनमध्ये डान्सर झोन नाही चालणार, तिथे आपापल्या ते झोन्स घ्यावे लागतात. मग घरी आल्यावर डॉटर झोन घ्यावा लागतो. सो यू नीड टू प्ले मेनी रोल्स इन वन डे. दॅट इज अ व्हरायटी फॉर अन आर्टिस्ट ऑर फॉर अ डान्सर मे बी. आय फील दॅट्स द बेस्ट पार्ट. ओके, अ क्विक रॅपिड फायर मे बी. ओके, सुरुवात आपण खूप बेसिक करूया, मुंबई की पुणे? बापरे, जर माझे फ्रेंड्स हे बघत असणार आहेत तर आय थिंक त्यांनीच उत्तर दिलं असेल, मुंबई. बट तू पुण्यात पण राहिली आहेस, वाय नॉट पुणे? नाही, पुणे पण आवडतं, पुणे क्लायमेटसाठी खूप आवडतं, पुण्यात खूप फिरलंय. पण मुंबई. मुंबई एनी टाईम, ऑलवेज, एव्हरी टाईम. ओके, अ क्विक क्वेश्चन, पहिली बंदिश तू तुझ्या पहिल्या गुरूंकडे शिकलेली कुठली होती? ओ वाव, मला एक कवित आठवत आहे. म्हणजे माझ्या गुरु ज्योतिषी दहेताई यांच्याकडे मी म्हटलं मगाशी म्हटलं तरी एवढा 7 वर्षाचा एवढा साईज होता, आणि त्यांनी पहिलं माझ्या कथक म्हटलं पहिलं कवित मी शिकलेले. आणि मला ती कवित आत्ताही मी म्हणताना ना मला ते वर्जन ताई दिसतात आणि मला ते खूप नॉस्टॅल्जिक फील होतं. तर ते कवित असं होत की नट खट कृष्ण कन्हैया इत उत राधा नाचे ता थे थे तत आ थे थे तत ता थे थे तत आ थे थे तत पकड़ी कलैया फोड़ी गगरिया तिगदा दिग दिग थे तिगदा दिग दिग थे तिगदा दिग दिग थे. आणि असं ते कवित होतं आणि मला ते वर्जन माझं आठवतं एकदम, पकडी कलैया फोडी. आणि मी ते इतकं म्हणजे ते इतकी चिडली इतकी चिडली वगैरे, त्याचं ते खूप मला ते माझं वर्जन आठवतं. सो आणि थँक्यू टू ताई. सो
या थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. मला इतकं छान वाटतंय, मला तो क्लास दिसला माझा मी एवढ्या साईजचा मला. ओके, कथकचं सॉफ्ट अंग तुला जास्त आवडतं की दमदार म्हणजे परणवालं अंग जास्त आवडतं? इंटरेस्टिंग. मला वाटतं की माझ्या तेव्हा माझी स्टेट काय आहे त्यावरनं डिसाईड होतं. पण ऑफकोर्स बोथ आर ब्युटिफुल, बट आय लाईक द ग्रेसफुल अंग मोर. ग्रेसफुल अंग मोर. तुला असं वाटतं ते एका पर्सनच्या बिहेवियरनुसार पण ते असू शकतं? म्हणजे इफ अ पर्सन इज व्हेरी सॉफ्ट हार्टेड, सिम्पल, तर त्याला ते आवडेल. किंवा एखादा जर कोणी फार अग्रेसिव्ह असेल तर त्याला मे बी परणवालं अंग जास्त अंगात बसलेलं आहे किंवा ते जास्त आवडत असेल, असं असू शकतं? मे बी. म्हणजे आपण एक साधारण म्हणतो ना की जसं स्टेजवर एक आपण डान्सवर त्याच्यावर ना साधारण आपण अंदाज लावू शकतो एखाद्याच्या स्वभावाचा किंवा पर्सनॅलिटीचा. त्यामुळे इन अ वे येस. ओके, विच नायिका डू यू लाईक द मोस्ट? अभिसारिका वाटलेलंच मला. का वाटलं? आय डोंट नो, जस्ट फेल्ट लाईक दॅट. आय जस्ट लव द वे शी इज लॉस्ट इन प्रिपेअरिंग हरसेल्फ टू मेक हरसेल्फ फील ब्युटिफुल अँड टू मेक हरसेल्फ रिअलाइज दॅट ब्युटी वेन शी इज अबाउट टू मीट हिम. Will you please elaborate our audience what Abhisarika Naika is? Abhisarika Naika म्हणजे अशी नायिका जी शृंगार करून जी तयार होतीये आपल्या नायकाला भेटायला जायला. आणि सो तिचं ती प्रोसेस आहे की ती कशी तयार होतीये, शी इज फीलिंग ब्युटिफुल. आणि मग ती बाहेर पडते आणि बाहेर पडत असताना एक छोटे छोटे अडथळे तिच्या वाटेत तिला हे होतात. म्हणजे आपण दाखवताना असं दाखवतो ना की सापच वाटेत आला किंवा जाताना एक काटाच तिच्या पायाला बोचला किंवा तिची सासू उठून बघते की कुठे चाललीस ग असं. सो असे अशा गोष्टी म्हणजे तिच्या वाटेत गोष्टी येतात पण तरी ती इतकी मग्न आहे त्याला भेटायला की ती घाबरते थोडीशी. पण तिचं असं असतं की चला कोणी बघितलं नाही आपल्याला आणि लपून छपून ती जाते त्याला भेटायला. अभिसार अभिसारिका. कथक डान्सर्स कृष्णाचं वर्णन खूप सुंदर करतात. सो तुझा एखादा किस्सा किंवा तुला एखादी खूप आवडलेली बंदेश किंवा कुठलीही गोष्ट कृष्णा रिलेटेड कथक? मला एक म्हणजे तू जसा प्रश्न विचारत होतीस ना तेव्हा मला एक एक सीन आला डोळ्यासमोर. आम्ही जेव्हा एन एम ए सी सी लमचा एक पीस आहे मीरा म्हणून, मीरा हा पीस आहे म्हणजे मीराबाईंचं एक हे दाखवलं आहे. आणि थोडक्यात सांगते की आधी ते कशा त्या राणी होत्या आणि त्यांनी स्वतःचं ते कसं सॅक्रिफाईस करून त्या संत मीराबाई झाल्या आणि कृष्णमय झाला असं आपण म्हणूया. त्याची छोटी एक स्टोरी आहे आणि त्याची कोरिओग्राफी मयुरी उपाध्याय मॅम ह्यांनी केली आणि व्हेरी ब्युटिफुल कोरिओग्राफी. तर ते शेवटी आधी आम्ही त्या पॅलेसच्या तिच्या दासीस दाखवलं आणि नंतर आम्ही सगळ्या मीरा होतो असं दाखवलं. तर शेवटचा सीन जेव्हा आम्ही एक्झिट करून परत एंट्री करतो ना तेव्हा ॲक्च्युली माझ्या इंस्टाग्रामवर पण तो फोटो आहे. तर तो आम्ही एंटर करतो आणि मोठा कृष्णाचा एक असा सिनेमॅटिक हे आहे, फ्रेम आहे आणि एक LED पडून येतो आणि वरतून पाऊस पडतो. सो प्रेक्षकाला असं वाटतं की ॲक्च्युली स्टेजवर पाऊस पडतो आणि डान्सर्स म्हणजे मीराजवर तो पाऊस पण मीराज आर लिबरेटेड अँड दे आर डान्सिंग फ्री विल लॉस्ट इन देअर कृष्णाज असं तो एक सीन आहे. तर प्रश्न विचारताना मला ते दृश्य माझ्यासमोर आलं कारण ते स्टेजवर इट वॉज अन एक्सपिरियन्स. आणि मला अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की बिकॉज आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की कथक मी खूप लहान वयात सुरू केलं त्यामुळे मगाशी जसं कवित म्हटलं कृष्णाचं नटखट नटखट, सो तेव्हा कृष्ण नटखट असतो
आणि इतकं आपलं सिस्टम पण इतकी छान आहे की आधी माखनचरी शिकवली जाते, मग कालियामर्दन शिकवलं जातं, मग कंसवध शिकवला जातो, किंवा द्रौपदी वस्त्रहरण शिक, म्हणजे जसं आपण मोठे होतोय कथक म्हणजे वय लेवल वाईज किंवा वयानुसार तसाच कृष्ण आपल्याबरोबर पण मोठा होतोय. सो ते कृष्णाचं अंडरस्टँडिंग किंवा राधा दाखवताना आता फॉर एक्झाम्पल एक एक गाणं आहे तर किंवा मला एक मनाकडे दोन स्टुडंट्स आहेत, एक मुलगी आहे जी मे बी 19-20 वर्षाची आणि एक मुलगी आहे ती 12 वर्षाची आहे. दोघींना सेमच बंदिश शिकवायचे आणि त्याच्यात कृष्णाचं वर्णन आहे. तर मग तसं सांगताना ते असं सांगू शकतो की तिच्यासाठी मित्र आहे, तिच्यासाठी एक नायक आहे. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. त्यामुळे प्रत्येक आणि कृष्ण हा फ्रेंडच असतो प्रत्येक कथक डान्सरचा. त्यामुळे ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड, ही इज अ नायक, ही इज गॉड, म्हणजे एक आध्यात्मिक रूपामध्ये पण आपण त्याला बघतो. सो या व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ कथक कृष्ण. वंदना परफॉर्म करताना किंवा सुरुवातीला आपण म्हणजे कथकचा रेपर्टॉरनुसार आपण सुरुवातीला वंदना परफॉर्म करतो, सो त्यावेळेस तुझे थॉट्स काय असतात? पहिले आपण वंदना का करतो कारण वातावरण निर्मिती आणि इन्व्होकेशन टू गॉड दोन कारणांसाठी. तर मला असं वाटतं की आपण एक फॉर एक्झाम्पल एक नवीन पीस मला शिकायचा आहे वंदनेचा म्हणून, तर आपण सुरुवात शून्यापासून करतो कारण आपल्याला ते अर्थ शब्द कोरिओग्राफी भाव हे सगळं शून्यापासून सुरू करायला लागतं आणि मग ते 1, 2, 3, 4 करून प्रॅक्टिसनी थोडं आपण पुढे. आता 10-on-10 शक्यच नाही आहे पण ॲटलिस्ट आपण एकदम भक्कम प्रॅक्टिसनी 8 पर्यंत जर गाठलो. तर आता तुझ्या प्रश्नाकडे येताना की सुरुवात करताना जर माझ्या प्रॅक्टिसमुळे मी 8 पर्यंत पोचली आहे तर आय मेक अन एफर्ट की मी परत मला शून्यावर आणू. शून्य फॉर मी इज अ सरेंडर, अ मेडिटेटिव्ह स्टेट. आणि मग म्हणजे ते एक ग्राफसारखं किंवा थर्मोमीटरसारखं असतं ना की मी म्हणजे दॅट इज माय इंटरप्रिटेशन, दॅट इज जस्ट माय वे दॅट आय हॅव फिगर्ड आउट की जर मी 8 च्या 8 लेवलला मी एंटर केलं तर इट माईट ड्रॉप. सो आय काम माय सेल्फ डाऊन, आय ब्रिंग माय सेल्फ टू 0 आणि शून्यातून मी आय रिलीज, मग तो पॅरामीटर मी चढू देते. त्यामुळे वंदना करताना 8 असेल तर मी खूप डिस्ट्रॅक्ट, 8 म्हणजे तो एक हे दिलं मी तुला एक्झाम्पल दिलं. सो आय ब्रिंग माय सेल्फ बॅक टू 0, आय टेल माय सेल्फ की आय हॅव प्रॅक्टिस्ड अँड नाव आय सरेंडर. तुझी एखादी आवडती बंदिश परण मे बी टू बी नटवरी और एखादा तुकडा? असं म्हटलं की बरंच. आत्ता मे बी आम्ही क्लासमध्ये तिसरं चालू आहे त्यामुळे आत्ता पटकन तू विचारल्यावर माझ्या डोक्यात तिसरं आलं. परणच आहे म्हणू का? दिन दिन धा धा दिन दिन धा धा तिन तिन ता तकिट 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 धा धात्रक धिकिट धात्रक धिकिट धा क्रिधा तिट धात्रक धिकिट दिट 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 धात्रक धिक दिट धा दिट धा 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 दिट 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 धात्रक धिकिट धा ता धा दिट 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 धात्रक धिकिट धा ता धा दिट 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 धात्रक धिकिट धा ता. क्या बात आत्ता मी तिसरमध्ये होते सध्या. क्लासमध्ये तिसरमध्ये मे बी मी माझ्या रियाजात चतुश्रमध्ये, पण आत्ता एक्झाम सीझन चालू असल्यामुळे एकदम स्ट्रॉंगली तिसरमध्ये मी. आजकाल सगळे सध्या एक्झाम सिरियसली. माझी काल प्रॅक्टिकल एक्झाम झाली आहे. अरे वा, नाही ईश्वरी, जर स्टुडंट्सला तुझ्यापर्यंत पोहोचायचं तर त्यांनी कसं पोहोचावं? ओ माझा इंस्टाग्राम सर्टिफाईड नाही आहे पण मीच येते आणि मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते इंस्टाग्रामवर. त्यामुळे प्लीज फील फ्री की तुम्ही कधीही इंस्टाग्रामवर DM करा. आय बी हॅप्पी टू रिप्लाय, बी हॅप्पी टू कनेक्ट विथ. आणि मला आवडतं पण म्हणजे
मला खूप असं छान वाटतं जेव्हा एक म्हणजे माझ्या आईची मैत्रीण मेसेज करते, माझे माझ्या वयाच्या मुली मेसेज करतात किंवा तुमच्यासारख्या यंग मुली पण मेसेज करतात, एखाद्या अगदीच 13-14, 13-14 वर्षाची मुलगी असते, ती म्हणते की हाय दीदी आय जस्ट सॉ युअर प्रोफाईल वगैरे, ते खूप छान वाटतं. सो प्लीज फील फ्री, सगळ्या आर्टिस्टना खूप मज्जा येते वाचायला, प्लीज मेसेज करा. सो तुझा क्लास जॉईन करायचा असेल तर दे कॅन डीएम यू प्लीज. या येस ओके. सो येस आय गेस दॅट्स इट आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. आय जस्ट डोंट नो, मला थांबायची इच्छाच होत नाही आहे. देर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स स्टील, बोलायची इच्छा आहे तुझ्याशी. सो मे बी नेक्स्ट टाईम, अंटील नेक्स्ट टाईम. ऑन माय साईड आय वूड लाईक टू थँक यू अँड थँक यू एज वेल फॉर फर्स्ट इन्व्हायटिंग मी ऑन युअर इंटरव्ह्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थँक्यू फॉर कीपिंग इट एक्सक्लुझिव्हली फॉर क्लासिकल डान्सर्स, फॉर क्लासिकल आर्टिस्ट. आणि इवन आय हॅड अ ग्रेट टाईम हॅव्हिंग अ वर्ड विथ यू. ऑल्सो माय बेस्ट विशेस टू युअर टीम. थँक्यू सो मच. मे यू हॅव मे यू हॅव अमेझिंग सुपर फॅब्युलस आर्टिस्ट इन युअर कमिंग इंटरव्ह्यूज आणि ग्रेट इनिशिएटिव. So, all the best. Thank you so much. Thank you. Thank you.